आता पाहुयात महाफास्ट 100 बातम्या. उद्योगपती मुकेश अंबानींनी मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली. शिंदे आणि अंबानींमध्ये 1 तास 20 मिनिटं चर्चा. अंबानी शिंदे भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट. भाजपकडून विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या यादीमध्ये 99 उमेदवारांची नावं. 13 महिला उमेदवारांना स्थान. नव्या चेहऱ्यांचं विद्यमान आमदार पुन्हा रिंगणात तर अनेकांचं तिकीट कट. मुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेची यादी आज येण्याची शक्यता. पहिल्या यादीमध्ये 30 ते 40 उमेदवारांची घोषणा होणार. यादीमध्ये कुणाला संधी आणि कुणाचा पत्ता कट होणार याकडे लक्ष. अजितदादांच्या राष्ट्रवादीची ही पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता. भाजपच्या पाठोपाठ शिंदे गट आणि अजित पवार गटाचीही यादी येणार. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 33 उमेदवार निश्चित. बारामतीमध्ये योगेंद्र पवार विरुद्ध अजित पवारांमध्ये सामना रंगण्याची शक्यता. तर तासगावमधून आर पाटलांचे पुत्र रोहित पाटलांना तिकीट. आज उमेदवारांची घोषणा होणार. राज ठाकरे आज पुन्हा बैठका घेणार. किती जागांवर लढायचं याबाबत निर्णयाची शक्यता. तर मनसेची ही पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता. जयंत पाटलांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट. दोघांमध्ये जागावाटपासंदर्भात 1.5 तास चर्चा. पुढील 1-2 दिवसांमध्ये जागावाटप होईल. महाविकास आघाडीमध्ये सर्व काही ठीक. विनायक राऊतांची प्रतिक्रिया. जरांगींच्या बालेकिल्ल्यामध्ये भाजपकडून 10 मराठा उमेदवारांना संधी. पहिल्या यादीमध्ये मराठवाड्यामधील 10 उमेदवारांची घोषणा. भाजपच्या पहिल्या यादीमध्ये देवेंद्र फडणवीसांचं पहिलं नाव. नागपूर दक्षिण पश्चिममधून फडणवीसांना तिकीट. तर कामठीमधून टेकचंद सावरकरांच्या ऐवजी यंदा चंद्रशेखर बावनकुळे मैदानात. मुंबईतून भाजपचे 14 उमेदवार जाहीर. वांद्रे पश्चिममधून आशिष शेलार. मालाडमधून विनोद शेलारांना उमेदवारी. मनीषा चौधरी दहिसरमधून. घाटकोपरमध्ये राम कदम. मुलुंडमध्ये मिहीर कोटेच आणि कांदिवलीपुरमध्ये अतुल भातखळकरांना तिकीट. कालिदास कोळंबकर सलग 9व्यांदा रिंगणात. वडाळ्यामधून उमेदवारी जाहीर. मुंबईतील सुनील राणे, पराग शहा, भारती लवेकर हे भाजपचे 3 विद्यमान आमदार उमेदवारीसाठी वेटिंग लिस्टवर. घाटकोपर पूर्वमध्ये प्रकाश मेहता, बोरिवलीमध्ये गोपाळ शेट्टी इच्छुक. वर्सोव्याचं तिकीट कुणाला याचीही प्रतीक्षा. कर्जत जामखेडमध्ये भाजपच्या राम शिंदेंचा रोहित पवारांशी सामना होण्याची शक्यता. तर बेलापूरमध्ये मंदा म्हात्रेंना पुन्हा संधी. भोकरमध्ये अशोक चव्हाणांची मुलगी श्रीजया चव्हाणांना विधानसभेमध्ये संधी. तर नितेश राणेंची कणकवलीमधून उमेदवारी कायम. साताऱ्यामध्ये शिवेंद्रराजे भोसले आणि कराड दक्षिणमध्ये अतुल भोसलेच पुन्हा रणांगणामध्ये. तर तुळजापूरमध्ये राणा जगजितसिंह पाटील आणि सोलापूरमध्ये सुभाष देशमुख मैदानात. नाशिकात भाजपकडून 4 विद्यमान आमदारांना पुन्हा तिकीट. नाशिकमध्येच्या देवयानी फरांदे मात्र वेटिंगवर. तर स्थानिकांच्या विरोधानंतरही राहुल आहेर, सीमा हिरेंना उमेदवारी. जळगावच्या जामनेरमधून गिरीश महाजन धुरा सांभाळणार. तर शहराच्या जागेवर सुरेश भोले मैदानात. चाळीसगावमधून मंगेश चव्हाणांना पुन्हा संधी. भुसावळमधून संजय सावकारे निवडणूक लढवणार. पुणे जिल्ह्यामधून 5 जागांवर भाजप धुरा सांभाळणार. कोथरूडमधून चंद्रकांत पाटलांना संधी. शिवाजीनगरमधून सिद्धार्थ शिरोळे. भोसरीमध्ये महेश लांडगे. पर्वती मतदारसंघातून माधुरी मिसाळ यांना उमेदवारी जाहीर. तर चिंचवडमधून अश्विनी जगताप यांच्याऐवजी शंकर जगताप यांना तिकीट. गडचिरोलीच्या बल्लारपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार धुरा सांभाळणार. आरमोरीमध्ये कृष्णा गजवेंना आणि चिमूरमधून बंटी भागडी यांना उमेदवारी. तर वर्धा विधानसभा मतदारसंघामध्ये पंकज भोयर. हिंगणघाटमध्ये समीर कुडावार आणि हिंगणामधून समीर मेघे मैदानात. धुळे शहरातून अनुप अग्रवाल निवडणुकीच्या मैदानात. तर सिंदखेडामधून जयकुमार रावल आणि शिरपूरमधून काशीराम पावरा यांना संधी. नंदुरबारमधून विजयकुमार गावित यांना भाजपकडून संधी. तर शहाद्यामधून राजेश पाडवी रिंगणामध्ये उतरणार. नगरमध्ये श्रीगोंद्याचे विद्यमान आमदार बबनराव पाचपुते आजारी असल्यानं भाजपकडून त्यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुतेंना तिकीट. शेवगाव पाथर्डीमधून मोनिका राजळेंना तिकीट. अहिल्यानगरमधून भाजपकडून 5 जागांसाठी उमेदवारांची घोषणा. शिर्डीमधून राधाकृष्ण विखे पाटील. शेवगावमधून मोनिका राजळे. राहुरीमधून शिवाजीराव कर्डिले आणि श्रीगोंदामधून प्रतिभा पाचपुते आणि कर्जत जामखेडमधून राम शिंदेंना उमेदवारी. सोलापूर उत्तरमधून विजयकुमार देशमुख आणि सोलापूर दक्षिणमधून सुभाष देशमुखांना उमेदवारी. अक्कलकोटमध्ये सचिन कल्याण शेट्टींना उमेदवारी जाहीर. पुण्यामध्ये आज जिल्ह्यातील महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक. नाराजी होणार नाही यासाठी बोलावली बैठक. चंद्रकांत पाटील मार्गदर्शन करणार. भाजपचे निलेश राणे शिंदेच्या शिवसेनेमध्ये जाणार. मुख्यमंत्री शिंदेच्या उपस्थितीमध्ये कुडाळमध्ये बुधवारी पक्षप्रवेश. सूत्रांची माहिती. कुडाळ मालवणमधून वैभव नाईक विरुद्ध निलेश राणे सामना रंगण्याची शक्यता. शरद पवार फोडाफोडीच्या विद्यापीठाचे कुलगुरू. गिरीश महाजनांची शरद पवारांवर भोसरी टीका. फोडाफोडीच्या राजकारणाची सुरुवात पवारांनीच केली. महाजनांचं टीकास्त्र.
काँग्रेसच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी राज्यामध्ये सरकार आणणार, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचं विधान. छत्रपती संभाजीनगरमधील पैठण विधानसभेमध्ये ठाकरे गटाचा तिढा कायम. पैठणमधून ठाकरे गटाचे 3 इच्छुक उमेदवार, ठाकरे गटाचे सचिन घायाळही पैठणमधून इच्छुक. हितेंद्र ठाकूरांनी विधानसभेच्या प्रचाराचा रणशिंग फुंकला. हितेंद्र ठाकूर यांच्याकडून वसईतून निवडणूक लढणार असल्याचं घोषित. परिवर्तन महाशक्तीच्या तिसऱ्या आघाडीची आज पत्रकार परिषद. तिसऱ्या आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर होण्याची शक्यता. शिवसंग्रामच्या ज्योती मेटे यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश. समाजकारणाला राजकारणाची जोड देण्यासाठी पक्षप्रवेश केला, तसंच बीड विधानसभेसाठी पक्षाकडे प्रस्ताव दिला. ज्योती मेटेंची माहिती. सगळ्यांनी उमेदवारी अर्ज भरा. कुणी अर्ज माघारी घ्यायचे आणि कुणी निवडणूक लढवायची ते 29 तारखेला सांगतो. समीकरण कसं जुळतं त्यावरून ठरू. जरांगेंकडून भूमिका स्पष्ट. ओबीसींच्या काही जाती आरक्षणामध्ये घातल्या. जाता जाता फडणवीसांनी आम्हाला खुन्नस दिली. आता मागे हटणार नाही. सरकारची वाट लावणार. जरांगे आक्रमक. कुणाला पाडायचं आणि कुणाला आणायचं हे जनता ठरवणार. जरांगेंनी जाहीर केलेल्या भूमिकेनंतर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया. जरांगे फॅक्टर मराठवाड्यामध्ये आहे तसा उत्तर महाराष्ट्रामध्ये वाटत नाही. जरांगेंच्या प्रश्नावर दिलीप खोपडेंची प्रतिक्रिया. तर गिरीश महाजन जरांगेंचे टार्गेट, त्यामुळे ते माझी निश्चित मदत करतील. खोपडेंची प्रतिक्रिया. जरांगेंनी उमेदवार उभे करावेत भुजबळांचं आव्हान. जरांगेंच्या आजच्या बैठकीवरून छगन भुजबळांची प्रतिक्रिया. पवार गटाचे नेते बाबाजानी दुराणींनी घेतली जरांगेंची भेट. आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्व. आमदार रवींद्र दंगेकरांवर गुन्हा दाखल. दंगेकरांवर आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप. दिवाळी किट पैशाची पाकिटं वाटप केल्याचा बीजेपी कार्यकर्त्यांचा आरोप. खोटं बोल पण रेटून बोल ही दंगेकरांची जुनी पद्धत. भाजप प्रवक्ते पुष्कर तुळजापूरकरांची दंगेकरांवर टीका. दत्ता भरणेंवर आचारसंहिता भंग केल्याचा आरोप. आचारसंहितेच्या काळामध्ये भरणेंवर महिलांना साड्या वाटल्याचा आरोप. निवडणूक आयोगाकडे महारुद्र पाटलांकडून तक्रार. शिंदेगडाचे आमदार संतोष बांगरांवर गुन्हा दाखल. बाहेर गावामध्ये राहणाऱ्या मतदारांबद्दल केलेलं वक्तव्य भोवलं. गटविकास अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल. वरोरा विधानसभेची जागा ठाकरे गटाला द्या. कार्यकर्त्यांची मागणी. ठाकरे गटाकडून मुकेश जीवतोडे वरोरा मतदारसंघातून इच्छुक. तर मवियाच्या विदर्भातील 12 जागांवर पेच कायम. यवतमाळच्या उमरखेड मतदारसंघासाठी आरपीआयचा आग्रह. रिपाईचे नेते महेंद्र मानकर यांच्या नावाची चर्चा. रश्मी बागल यांच्याऐवजी त्यांचे बंधू दिग्विजय बागल करमाळ्यामधून लढणार. रश्मी बागल यांची करमाळ्यातील मेळाव्यामध्ये घोषणा. रश्मी बागल भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा. सीमा हिरेना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दिनकर पाटील नाराज. पक्षानं वारंवार माझ्यावर अन्याय केला. दिनकर पाटलांचा आरोप. ओबीसी बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश अण्णा शेंडगे आणि रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकरांची बैठक. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक. समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमींनी घेतली शरद पवारांची भेट. पवारांकडे 5 जागांची मागणी केल्याची अबू आझमींची माहिती. समाजवादी गणराज्य पक्षाचे अध्यक्ष कपिल पाटलांचा काँग्रेसमध्ये प्रवेश. मल्लिकार्जुन खरगेंच्या उपस्थितीमध्ये प्रवेश. सोलापूर दक्षिणमधून सोमनाथ वैद्य अपक्ष निवडणूक लढवणार. सोमनाथ वैद्य यांना स्थानिक भाजपचा पाठिंबा. माजी महापौर आणि 7 माजी नगरसेवकांचा सोमनाथ वैद्य यांना पाठिंबा. पृथ्वीराज चव्हाणांना 50,000 मताधिक्य देण्याचा कार्यकर्त्यांचा निर्धार. कराडमध्ये कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा संपन्न. जामनेरमध्ये गिरीश महाजनांच्या उपस्थितीमध्ये भाजपचा निर्धार मेळावा. यंदा अधिक मताधिक्यानं निवडून येणार महाजनांचा निर्धार. हिंगोली विधानसभेमधून अखेर तानाजी मुटकुळेंना सलग 4th उमेदवारी जाहीर. 24 तारखेला जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार. शिंदेखेडा विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून जयकुमार रावळ यांना 5th उमेदवारी. कार्यकर्त्यांसह जयकुमार रावळ यांच्याकडून आनंद व्यक्त. धुळे शहर विधानसभेमधून अनुप अग्रवाल यांना उमेदवारी. पहिल्याच यादीमध्ये नाव आल्यानं कार्यकर्त्यांमध्ये उत्साह. अनुप अग्रवाल यांनी सुभाष भोसरे आणि राजवर्धन कदमबांडेंची सदिच्छा भेट घेतली. मीरा भाईंदरमध्ये भाजपच्या नरेंद्र मेहतांनी प्रचाराचा रणशिंग फुंकलं. भाईंदर पश्चिममध्ये सभेचं आयोजन. सभेला माजी नगरसेवक महापौर आणि पदाधिकाऱ्यांची उपस्थिती. पुणे जिल्ह्यामध्ये 21 मतदारसंघामध्ये 16 लाखांवर ज्येष्ठ मतदारांची नोंद. 100 पार केलेले 5,000 जण मतदान करणार. पुण्यामधल्या ससून रुग्णालयामध्ये बालक गर्भवतींसाठी विशेष विभाग. विविध आजार आणि संशोधनासाठी रुग्णालयामध्ये सुविधा उपलब्ध होणार. दिवाळीचा सण जवळ आला तरी बाजारामध्ये खरेदीचा उत्साह दिसत नसल्यानं साखर खाद्यतेलाचे भाव नरमले. तर गव्हाचे दर वाढल्यानं रवा मैद्याचे दरही कडाडले. ऐन दिवाळीच्या तोंडावर सीएनजी 4 ते 6 रुपयांनी महागणार. वाढत्या महागाईमध्ये सर्वसामान्यांना आणखी एक फटका.
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 23 ऑक्टोबर पर्यंत तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता. नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज. मध्य महाराष्ट्रामधील 10 जिल्ह्यांमध्ये गारपीटीची शक्यता. पुढील 2 दिवसांमध्ये नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यात गारपीटीची शक्यता. इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागामध्ये परतीच्या पावसाचा थैमान. गेल्या 3 ते 4 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानं भात शेतीचं नुकसान. कल्याण डोंबिवलीमध्ये विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाच्या हजेरी. नागरिकांची तारांबळ. अनेक ठिकाणी साचलं पाणी. धुळ्यामधल्या साक्री तालुक्यामधल्या काटवान परिसराला परतीच्या पावसानं झोडपलं. कपाशी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. जळगाव जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसामुळे कापूस पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान. शेतकरी आर्थिक संकटात. पंचनामे करून मदत देण्याची मागणी. नाशिकच्या लासलगावमधल्या शिव नदीला पूर. तर चांदवड तालुक्यामध्ये झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे अनेक लहान मोठे बंधारे फुटले. नाशिकच्या चांदवड तालुक्यामध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस. पावसामुळे कांदा, मका, सोयाबीन पिकं उद्ध्वस्त. शेती पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी हतबल. छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये मुसळधार पावसाचं थैमान. अनेक घरांमध्ये पाणी शिरलं. शेतकऱ्यांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान. अकोल्यामधल्या काटेपूर्णा धरणाचे 2 दरवाजे उघडले. 15 सेंटीमीटरनं दरवाजे उघडल्यानं नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू. ठाण्याच्या शहापूर तालुक्यामध्ये सततच्या पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान. नेते मंडळी राजकारणामध्ये व्यस्त असल्यानं शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष. अद्याप नुकसानीचे पंचनामेही नाहीत. तुळजाभवानी चरणी भाविकांकडून भरभरून दान. कर्नाटकच्या भक्ताकडून 1/2 किलो चांदीची मूर्ती दान. तर परंड्यातील भक्ताकडून चांदीची तलवार अर्पण. तुळजापूरमध्ये पुजाऱ्याकडून मुंबईच्या भाविकांची फसवणूक. मंदिर ट्रस्टी असल्याचं सांगत भक्ताकडून केली 22,000. मुंबई विद्यापीठानं 19-20 नोव्हेंबरला होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या. 19 नोव्हेंबरच्या परीक्षा 30 नोव्हेंबरपर्यंत तर 20 नोव्हेंबरच्या परीक्षा 60 डिसेंबरपर्यंत होण्याची शक्यता. पुण्याला लवकरच 4 नव्या वंदे भारत ट्रेन मिळणार. पुणे ते शेगाव, पुणे ते बडोदा, पुणे ते सिकंदराबाद आणि पुणे ते बेळगाव या मार्गांवर वंदे भारत ट्रेन सुरू होणार. दारूच्या नशेमध्ये एसटी चालकाकडून ड्रायव्हिंग. बदलापूर ते कुडेरान एसटी बसमध्ये प्रकार. प्रवाशांकडून व्हिडिओ काढत प्रकरण बाहेर. धुळे बसस्थानकामध्ये खड्ड्यांचं साम्राज्य. बसस्थानकाची दुरुस्ती करण्याची प्रवाशांची मागणी. धुळे शहरामध्ये पहिल्यांदा आढळली ऊद मांजर. लळींच्या वन्यजीव क्षेत्रामध्ये ऊद मांजर स्वाधीन. जळगाव जिल्ह्यामध्ये लोकसभेच्या तुलनेमध्ये महिला मतदारांची संख्या 74,947 वाढली. विधानसभेसाठी 36,55,648 मतदारांची नोंदणी. कुडाळ शहरामध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून संचलन. कुडाळ पोलिसांसोबत केंद्रीय राखीव दलाच्या जवानांचा सहभाग. अमरावती शहरामध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाकडून रूट मार्च. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा रूट मार्च.